हॅलो स्टुडंट्स, बघा रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचा आपला एक शेवटचा टॉपिक राहिला आहे. त्या टॉपिकचा आपण आज स्टडी करू. एक लास्ट टॉपिक या चॅप्टर मधला आहे रोलिंग मोशन. कोणता टॉपिक आहे? रोलिंग मोशन. बघा एकदम इझी असं कॉन्सेप्ट आहे. रोलिंग मोशन कशाला म्हणायचं? रोलिंग मोशन, रोल म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात एक कन्सेप्ट आला असेल, रोल होत असेल, फिरत जात असेल. ओके, ठीक आहे. रोलिंग मोशन काय आहे? कन्सिडर आहे इन्क्लाइंड सर्फेस. सांगतो तुम्हाला, एखादा इन्क्लाइंड सर्फेस कन्सिडर करा. सपोज असा एक इन्क्लाइंड सर्फेस आहे. हे त्या सर्फेसची हाईट आहे, ही ग्राउंड लेवल आहे. ओके, हे ग्राउंड लेवल आहे. आणि या सर्फेसवर ना मी जर का एखादा एक टेनिस बॉल कन्सिडर करा, एखादा एक टेनिस बॉल कन्सिडर करा, तो इथून असा सोडला खाली. ऑब्व्हियसली इथून जर का खाली सोडला तर काय करेल तो? रोल होत जाईल, म्हणजेच रोटेशनल मोशन परफॉर्म करत कुठं जाईल? खाली जाईल आणि इथे येऊन स्टॉप होऊन जाईल किंवा समोर जाईल त्याच्या इनर्शियामुळे. ओके, स्टॉप नाही होणार, तो कसा होऊन जाईल असा सरळ त्याच्या इनर्शियामुळे समोर निघून जाईल. आपल्याला याचा स्टडी करायचा. ही एक रिजिड बॉडी आहे, रोटेटिंग रिजिड बॉडी आहे. ते इन्क्लाइन सर्फेसवर ना मी अशी खाली टाकली तर ती काय होत आहे? रोल होत आहे. रोल होताना खाली येताना आपल्याला दिसून राहते, म्हणजेच आणि या मोशनला हे जे इथून रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना जी बॉडी येत आहे, खाली पडत आहे, त्याच मोशनला आपण म्हणतो रोलिंग मोशन. मग रोलिंग मोशनला डिफाईन कसं करतात? तर रोलिंग मोशन हे कॉम्बिनेशन आहे दोन मोशन. रोलिंग मोशन इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन एज वेल एज रोटेशनल मोशन. रोलिंग मोशन काय आहे? कॉम्बिनेशन आहे दोन मोशनचं, पहिलं ट्रान्सलेशनल मोशन आणि दुसरं रोटेशनल मोशन. मग ट्रान्सलेशनल मोशन कोणाचं आणि रोटेशनल मोशन कोणाचं? पहा, केअरफुली ऑब्झर्व करा. हा एक टेनिस बॉल आहे, मी इथून खाली सोडला, हा टेनिस बॉलचा सेंटर आहे. ओके, हा एक टेनिस बॉल आहे, सपोज हा टेनिस बॉलचा आहे सेंटर. म्हणजेच सपोज आपण असं कन्सिडर करू, दिस इज द सेंटर ऑफ मास ऑफ दिस रिजिड बॉडी. या रिजिड बॉडीचा हा काय सेंटर ऑफ मास आहे. आणि या एक्सिस भोवती हा सपोज असा एक्सिस आहे. बॉडी ज्या वेळेला खाली पडेल, बॉडी ज्या वेळेला इथून अशी खाली पडेल, रोल होतील, त्यावेळेला या एक्सिस भोवती हे बाकीचे पार्टिकल्स काय करतील? रोटेशनल मोशन परफॉर्म करत 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 पुढे येतील, खाली येतील. कोणत्या एक्सिस भोवती परफॉर्म होत आहे? द एक्सिस विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. या सेंटर ऑफ मास मधून तो एक्सिस पास झालाय आणि त्याच्या भोवती हे राहिलेले जे बाकीचे पार्टिकल्स आहेत ते काय करून राहिले? रोटेशनल मोशन करत आहे. आणि हा असं समोर येऊन आधी इथं होता, नंतर हा इथं आला, परत परत इथं आला, परत इथं आला. हे पार्टिकल्स काय करत आहेत? रोटेशनल मोशन करत आहेत त्याचे. परंतु यामध्ये तुम्ही एक पॉइंट ऑब्झर्व करा, ही जी बॉडी दिसून राहिली, या बॉडीचा म्हणजे ही जी रिजिड बॉडी आपण इथं कन्सिडर केली, जो टेनिस बॉल आपण इथं कन्सिडर केला आहे, त्या टेनिस बॉलचा एकच पॉइंट असा आहे की तो रोटेशनल मोशन परफॉर्म नाही करत आहे. तो पॉइंट कोणता? दॅट पॉइंट इज द सेंटर ऑफ मास ऑफ दिस रिजिड बॉडी. हा इथं होता, याच्या भोवती सर्व परफॉर्म करत आहे, हा परफॉर्म करत नाही. याच्या भोवती रोटेशनल मोशन होऊन राहिलं, परंतु हा कसा आहे? कॉन्स्टंट इथं आल्यानंतर हा ऑब्जेक्ट हा पॉइंट कसा होता? तसाच आला, परत चालला समोर खाली, परत चालला समोर खाली, परत चालला समोर खाली, आणि हा इथपर्यंत आला. या सेंटर ऑफ मासचं रोटेशनल मोशन होत आहे का? नाही. रोटेशनल मोशन कोणाचं होऊन राहिलं? या सेंटर ऑफ मासच्या चारही बाजूने पार्टिकल जे फिरून राहिले त्यांचं. मग या सेंटर ऑफ मासचं कोणतं मोशन होत आहे? तर बघा, हा असा लिनियर मोशन मध्ये खाली 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 जाऊन राहिला. म्हणजेच या सेंटर ऑफ मासचं कोणतं मोशन होऊन राहिलं? लिनियर मोशन, की ज्याला आपण आणखी दुसरं नाव काय आहे? ट्रान्सलेशनल मोशन. ओके, म्हणजेच आपण याला असं डिफाईन करू शकतो, द रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ, रोलिंग मोशन ऑफ अ बॉडी इज द कॉम्बिनेशन ऑफ इट्स ट्रान्सलेशनल मोशन, इट्स ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशन ऑफ सेंटर ऑफ मास, ट्रान्सलेशनल मोशन ऑफ सेंटर ऑफ मास अँड रोटेशनल मोशन ऑफ अँड पार्टिकल्स अबाउट अन एक्सिस विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. Translational motion of center of mass and the rotational motion of these particles, remaining particles which are rotating about an axis which is passing through center of mass. This is the rolling motion. Okay, एकदम इजी असं आहे, आलं असेल तुमच्या लक्षात. ओके, ठीक आहे. मग रोलिंग मोशनच्या एनर्जी बद्दल आपण बोलू. रोलिंग मोशनच्या एनर्जी बद्दल, ई रोलिंग, कायनेटिक एनर्जी बद्दल बोलू आपण. ई रोलिंग, रोटेशनल मोशन कोणाप्रमाणे, सॉरी रोलिंग मोशन कोणाप्रमाणे कॉम्बिनेशन आहे? ट्रान्सलेशनल मोशन प्लस रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे लिनियर मोशन प्लस
रोटेशनल मोशन म्हणजे काइनेटिक एनर्जी इन लिनियर मोशन प्लस काइनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन असं त्याला आपण म्हणू. या दोन एनर्जीचं एक आहे कॉम्बिनेशन. ठीक आहे, मग त्याचं एक्सप्रेशन आपण इजीली फाइंड आउट करू शकतो. पहा लिनियर मोशन मध्ये काइनेटिक एनर्जी काय असते, हाफ टाइम्स m into v square, mass of m is the mass of this object, v is the linear velocity, plus rotational motion मध्ये आपण काढली आहे kinetic energy of an object in rotational motion is half times I into omega square. Expression find out केला आहे आपण याचा. ओके, हे झाली e ruling, हे झाली e ruling, हे या दोघांचं combination. This is the kinetic energy of a rolling body, rolling object. ओके ठीक आहे, याला तुम्ही सॉल्व करायचं असेल तर समोर याला तुम्ही सॉल्व करू शकता. कसं सॉल्व करसाल पहा, हाफ टाइम्स m into v स्क्वेअर प्लस हाफ टाइम्स इथे i आहे, i इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. फॉर्म्युला काय आहे, i इज इक्वल्स टू mr स्क्वेअर. मग या मोमेंट ऑफ इनर्शियाला मी हा जो रेडियस आहे, रेडियस मध्ये आपण काय म्हटलं होतं, जर का हा सेंटर ऑफ मास असेल एकाच पॉइंटवर लोकेटेड असेल तर याला आपण काय म्हणू, रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे i च्या जागी मी इथे पुट करतो रेडियस ऑफ गायरेशन mk स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर. त्या जागी काय टाकू शकता तुम्ही, इथे लिनियर वेलोसिटी पण आहे, r पण आहे, म्हणजे वी नो दैट v इक्वल्स टू r ओमेगा, देयरफॉर v स्क्वेअर इक्वल्स टू r स्क्वेअर इनटू ओमेगा स्क्वेअर. हेंस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू v स्क्वेअर बाय r स्क्वेअर. त्याला आ गया v स्क्वेअर बाय r स्क्वेअर, म्हणजे ओमेगा स्क्वेअर च्या जागी काय पुट करू शकतो आपण, v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ओके ठीक आहे, आला व्यवस्थित लिहा. थोडस हाफ टाइम्स m into v स्क्वेअर प्लस हाफ टाइम्स हा m हा v स्क्वेअर into k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. ओके असं लिहिलं, त्याला आपण पाहता इथं हाफ mv स्क्वेअर आहे, इथं हाफ mv स्क्वेअर आहे, दोघांमधला हाफ mv स्क्वेअर कॉमन. काय मिळेल, हाफ mv स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस, इथं कॉमन काढलं इथं 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. दिस इज द expression for kinetic energy of a rolling body, kinetic energy of a rolling body half times m into v square in bracket 1 plus k square divided by r square. This is the required expression. Okay, but one point it should be noted, that note kya kara, here the friction must be present in between rolling object and surface. Here should be the friction is present in between rolling object and the surface. हा surface आणि हा जो rolling object आहे या दोघांच्या मध्यात काय असायला पाहिजे, friction असायला पाहिजे. फ्रिक्शन असलं तरच या बॉडीचं कोणतं मोशन होईल, रोलिंग मोशन होईल, तरच आपल्याला हे एक्सप्रेशन अप्लिकेबल राहील. बट इफ फ्रिक्शन इज अपसेंट, फ्रिक्शन अपसेंट म्हणजे काय, जर का हा सरफेस आहे हा एकदम स्मूथ असेल, हा जर का सरफेस हा एकदम स्मूथ असेल, स्मूथ सरफेस आहे म्हणजे काय, फ्रिक्शन नाहीये, फ्रिक्शन कमी आहे. फ्रिक्शन केव्हा मिळेल, जेव्हा सरफेस कसा असेल, रफ असेल. सरफेस जर का रफ आहे तर फ्रिक्शन आहे, तर कोणतं मोशन, रोलिंग मोशन. परंतु आता इमॅजिन करा, जर का एखादा इन्क्लाइन सरफेस हा स्मूथ आहे, स्मूथ आहे म्हणजे एखादा काचाचा सरफेस आहे असं आपण म्हणून, तो कसा असतो, स्मूथ असतो. या स्मूथ सरफेसवर न जर का मी आता इथं ऑब्जेक्ट टाकला तर तो काय करतो, तो रोलिंग मोशन परफॉर्म न करता घसरतो त्यावर, घसरतो म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, स्लाइडिंग मोशन. त्या केसमध्ये कोणतं मोशन म्हणजे स्लाइडिंग मोशन. कोणत्या केसमध्ये, इफ द फ्रिक्शन इज अपसेट इन द सरफेस अँड दिस सॉरी rolling object and this surface, then the sliding motion is takes place. But for doing a rolling motion there should be the friction is present. Rolling motion sathi kontho kay present paije, friction is present, and in that case the expression for kinetic energy e is equals to half times m into v square in bracket 1 plus k square upon r square. Theek hai, ye jale yacha kinetic energy cha expression. आणखी समोर तुम्हाला जर काय याचं एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी अँड एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन काढायचं असलं तर पहा, म्हणून म्हणून आपण एक्सप्रेशन
for velocity. आता velocity साठी जे expression velocity of a rotating rolling body, sorry rolling body ची velocity पा ज्यावेळेला ही बॉडी इथून वरून सोडून देऊ त्यावेळेला त्याची इनिशियल वेलोसिटी इथे किती आहे ऑब्वियसली इनिशियल वेलोसिटी 0 आहे हे एका पर्टिक्युलर हाइट वर आहे हे हा ऑब्जेक्ट ही बॉडी कुठे आहे हाइट वर आहे हाइट वर आहे म्हणजे याच्याकडे कोणती एनर्जी आहे पोटेंशियल एनर्जी याच्याकडे कोणती एनर्जी आहे पोटेंशियल एनर्जी ज्यावेळेला इथून रोल होत जातो याच पोटेंशियल एनर्जीचं कन्वर्शन कशातून होईल कायनेटिक एनर्जी म्हणजे पोटेंशियल एनर्जी लॉस होते आणि कायनेटिक एनर्जी मिळते म्हणजे आपण काय म्हणू at height h at height h जेव्हा तो height h ला असतो त्यावेळेला आपण काय म्हणू loss in potential energy is equals to gain in kinetic energy potential energy चा loss होतो आणि त्याचाच conversion कशात होतो तर kinetic energy ओके मग loss in potential energy किती आहे सपोज formula mgh height वर आहे mgh is equals to gain in kinetic energy चा फॉर्म्युला सध्याच आपण काढला काय आहे half times m into b square in bracket 1 plus k square upon r square ओके याला सॉल्व करा तुम्हाला वेलोसिटी चे एक्सप्रेशन मिळेल mm कॅन्सल वेलोसिटी चे एक्सप्रेशन मध्ये या टर्मला इकडे पाठवा काय मिळेल तुम्हाला v square is equals to या 2 ला इकडे पाठवलं 2 times gh upon 1 plus k square upon r square v square taking square root on both sides finally we get v is equals to under root of 2 times gh in bracket 1 divided by in bracket 1 plus k square by r square this is the expression for velocity of a rolling body he is another expression rolling body cha velocity ओके एकदम इजी असं एक्सप्रेशन आहे आता एक्सप्रेशन आपण फाइंड आउट करू एक्सेलरेशन साठी एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन एक्सेलरेशन चे एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करू फ्रॉम यू आर यूजिंग कायनेमॅटिकल equations using kinematical equations the kinematical equations I use for kunta wala v square is equals to u square plus 2 times as kay gitla kara apan acceleration kadaycha ahe as aplyala maithi ahe initial velocity is zero ahe s here displacement s ithun ipparyant ala ahe s apan easily calculate karu shakto this is the angle theta angle kay ahe theta ahe ya equation madhe values put kara atha सर्वात आधी तर आपण पाहू हियर इथून याला सोडलं इनिशियल वेलोसिटी काय आहे 0 आहे u इज इक्वल्स टू 0 दैट इज इनिशियल वेलोसिटी इज 0 मग इनिशियल वेलोसिटी जर का 0 आहे तर रिलेशन काय मिळालं v स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स a s दिस इज 0 हा 0 झाला देयरफॉर a इज इक्वल्स टू a is equals to v square upon twice s v square upon twice s a is equals to v square upon twice s ओके आता आपल्याला इथे व्हॅल्यूज एक्सेलरेशन ची व्हॅल्यू काढायची आहे वेलोसिटी ची व्हॅल्यू पुट करा हे एक्सप्रेशन आपल्याकडे आहे s ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये आपण काढू शकतो डायग्राम मध्ये बघा हा आहे s हा आहे h हा आहे थीटा sin कंपोनेंट काढा sin थीटा इज इक्वल्स टू याला इक्वेशन नंबर 1 द्या ठीक आहे फ्रॉम फिगर sin थीटा इज इक्वल्स टू sin थीटा काय आहे sin थीटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनस sin थीटा इज इक्वल्स टू h अपॉन s h अपॉन s देयरफॉर s इज इक्वल्स टू देयरफॉर s इज इक्वल्स टू h अपॉन sin थीटा s इज इक्वल्स टू h अपॉन sin थीटा नाउ पुट द वैल्यू ऑफ s एंड द वैल्यू ऑफ v इन इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 2 मध्ये s ची आणि v ची व्हॅल्यू पुट करा काय मिळेल तुम्हाला a इज इक्वल्स टू v ची व्हॅल्यू म्हणजे v स्क्वेअर ची व्हॅल्यू काय 2 टाइम्स gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर
into 1 upon 2 times S square root sabda apan kadli H upon sin theta. 2 kar do cancel H H cancel and well, A is equals to G sin theta upon in bracket 1 plus K square upon R square. A is equals to G sin theta upon in bracket 1 plus K square upon R square. This is the required expression for acceleration of rolling object. Rolling object acceleration sa expression g sin theta upon 1 plus k square upon r square. Baga ashe ekdam easy ashe expressions ahet te apan calculate keli. Sarvat adhi kinetic energy kadli he wala expression, tyanantar tyachi velocity cha expression kadla ani finally kadla tyacha acceleration cha expression. Ekdam easy ashe expressions ahet. Ata ya thikani apla he chapter sampla. या चॅप्टरचा थेरॉटिकल पार्ट पूर्णपणे आपला डिटेल मध्ये स्टडी करून झाला. आता राहला प्रश्न न्यूमेरिकल्सचा. तर न्यूमेरिकल्स जे आहेत म्हणजे या चॅप्टरचे एक्सरसाइजचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण घेऊ आता आपल्या ऑफलाइन लेक्चर मध्ये. कारण न्यूमेरिकल्स म्हटलं म्हणजे त्याचे लॉगचे कॅल्क्युलेशन्स आहेत, तुमच्याकडून फॉर्म्युलेज आहेत, लर्न करून घ्यावे लागतात, लॉगचे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला सॉल्व करून घ्यावे लागतात. ते सध्या ऑनलाइन पॉसिबल नाहीये, तर ते आपण क्लास सुरू झाल्यानंतर ऑफलाइन लेक्चर मध्ये. Okay.